विद्यार्थी मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मध्यमान म्हणजे काय आणि त्यावर आधारित महत्वाची उदाहरणे देखील समजावून घेतली आता या व्हिडिओमध्ये आपल्याला वृत्तालेख समजावून घ्यायचा आहे सुरुवातीला वृत्तालेख म्हणजे काय हे आधी जाणून घेऊया तर वृत्त म्हणजे वर्तुळ आणि वर्तुळाचा आलेख वर्तुळ आकारामध्ये दिलेला जो आलेख असतो त्याला आपण वृत्तालेख असे म्हणतो दिलेली सांख्यिक माहिती घटकानुसार वर्तुळामध्ये किंवा वर्तुळ पाकळीच्या सहाय्याने दर्शवणे त्यास वृत्तालेख असे म्हणतात त्यासाठी केंद्रीय कोण विशिष्ट बाब व एकूण बाब माहीत असणं गरजेचं आहे केंद्रीय कोण म्हणजे काय हे आता आपण पुढे समजावून घ्यायचं आहे इथं केंद्रीय कोणाचे माप कसं काढायचं हे दिलेलं आहे तर दिलेली बाब एक भागिले एकूण बाब गुणिले तीनशे साठ अंश हे सूत्र लक्षात ठेवा लिहून घ्यावं ही मध्ये पुढे आपण त्याचा कसा वापर करायचा हे सूत्र म्हणजे नेमकं का काय आहे हे आपल्याला पुढे सविस्तर सम, समजणारच आहे उदाहरण एक इथं दिलेलं आहे आणि या उदाहरणामध्ये एक वृत्तालेख सुद्धा दिलेला आहे तर इथं पहा एकशे चाळीस ह्या दहावा आहेत तसेच त्यांची बेरीज केली तर तीनशे साठ येते म्हणजे पंच्याहत्तर आणि नव्वद यांची आता बेरीज करताना अशा पद्धतीने करे की पंच्याहत्तर आणि पंचावन्न एकशे तीस एकशे तीस आणि एकशे चाळीस झाले दोनशे सत्तर दोनशे सत्तर आणि नव्वद तीनशे साठ म्हणजे प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की भारतीय फलंदाजांनी काढलेल्या धावा दाखवलेल्या आहेत परंतु ह्या जेवढ्या धावा आहेत तेवढेच केंद्रीय कोण आहेत आता युवराजसाठी नव्वद दाखवलेला आहे तर हा झाला त्या युवराजसाठी दिलेल्या वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोण या केंद्रीय कोणाचे माप देखील नव्वदच अंश आहे आता योगायोगाने सर्वांची बेरीज तीनशे साठ अंश ते तीनशे साठ पैकी नव्वद तर तीनशे साठ पैकी किती असा प्रश्न तयार होईल आणि फिरून त्याचे उत्तर येईल नव्वदच त्यामुळे केंद्रीय कोण आणि धावा ह्या दोन्ही समानच आहेत आता यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहूया सर्वात कमी धावा कोणी काढल्या पाहिल्यानंतर लगेच लक्षात येईल धोनी धोनी पंचावन्न धावा काढलेल्या आहेत याचा अर्थ याचे उत्तर आपण काही सेकंदामध्ये सांगू शकतो धोनी दुसरा प्रश्न आहे विराटने सचिन पेक्षा किती धावा जास्त काढल्या आता विराटने एकशे चाळीस धावा काढलेल्या आहेत सचिनने पंच्याहत्तर धावा काढलेल्या आहेत त्या दोन्हींची वजा बाकी होईल पंचवीस आणि चाळीस यांची बेरीज होईल पासष्ट म्हणजेच पासष्ट धावा जास्त काढलेले आहेत विराटने तिसरा प्रश्न आहे चारही फलंदाजांच्या एकूण धावा किती आत्ताच आपण भर बेरीज केलेली आहे तीनशे साठ अंश आहे तशी धावांची बेरीज देखील तीनशे साठच येते आता प्रश्न क्रमांक दोन पाहूया इथं सुद्धा सगळ्यांची बेरीज करून पाहिली तर लक्षात येईल एकशे वीस नव्वद आणि नव्वद ऐंशी एक आणि एकशे साठ आणि एकशे वीस एकशेऐंशी म्हणजे इथं सुद्धा बेरीज तीनशे साठच येते त्यामुळे जेवढे अंश आहेत तेवढेच गुलमोहरचे आकडे आहेत एका विद्यालयातील इको क्लब अंतर्गत माळ केलेले वृक्षारोपण म्हणजे ही झाडांची संख्या दिलेली आहे आता प्रश्नांची उत्तरे सोडवूया कोणत्या वृक्षाची लागवड जास्त झाली आहे पहा सगळ्यात जास्त लिंब लिंब सगळ्यात जास्त झाडं लावलेली आहेत एकशे वीस समान लागवड असणाऱ्या झाडांची एकूण संख्या किती समान आहे अशोक आणि गुलमोहर त्या दो दोन्हींची संख्या आहे नव्वद आणि नव्वद एकशे ऐंशी पुढे सुबाबुळच्या झाडांची संख्या लिंबच्या लिम्ब लिंबाच्या झाडांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे तर लिंबाची संख्या आहे एकशे वीस सुबाबूळची संख्या आहे साठ कितीने फरक विचारलेला आहे तर फरक येईल साठ आणि म्हणून कितीने कमी आहे तर साठने कमी आहे आता इथं अंश देण्याची गरज नाही संख्या आहेत त्यामुळे वृत्तालेख आता आपल्याला लक्षात आला असेल आणि वृत्तालेखावर किती सोपे प्रश्न विचारले जाऊ शकतात हेही आता आपल्याला यावरून लक्षात आलेलं असेल धन्यवाद